बोम्मई एक फिल्म मुस्लिम आ गई हो मंत्री भाई आणि गृहमंत्री एक एक ओके सर, आज दिल्लीला बैठक होते आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यासोबतच गृहमंत्री यांच्या सोबत आज बैठक होणार आहे. काय वाटतं, मध्यस्थी करणार का? सीमावादावरती प्रश्न आहे की या संदर्भात मध्यस्थी ही पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी करावी लागेल. दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, दोन्ही राज्यात, महाराष्ट्रात पण बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत आणि कर्नाटकात तर बीजेपीचे राज्यच आहे पूर्ण. पण बोम्मई असं म्हणतात की अमित शहांना भेटून काही फायदा नाही, ते भाजपचे मुख्यमंत्री सांगतात की अमित शहांना भेटून फायदा नाही आणि आम्ही म्हणतो फायदा आहे. गृहमंत्री हा संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार हा गृहमंत्र्यांना किंवा त्या भागात सीमा भागामध्ये बेळगाव कारवारसह निपाणी भालके आणि 56 गावं जी आहेत तिकडे सध्या कर्नाटकचे पोलीस धुडगूस घालतात. तिथला राज्य पोलीस दलाचा फौज फाटा मागे काढून सेंट्रल फोर्स पाठव, कायदा सुव्यवस्थेसाठी हे केंद्रीय गृहमंत्री करू शकतात. त्यानंतर भाषेसंदर्भात जे आयोग आहेत किंवा अल्पसंख्याक आयोग ज्याला म्हणतो आपण, मायनॉरिटी कमिशन, त्या भागामध्ये कर्नाटकमध्ये तो संपूर्ण भाग हा मायनॉरिटी खाली येतो, मराठी लोक तिथे मायनॉरिटी, त्या संदर्भात निर्णय घेण्याचे पूर्णपणे केंद्राला आणि मराठी भाषा मराठी संस्कृती या संदर्भात अधिकारवाणीनं आदेश देण्याचे अधिकार हे गृहमंत्र्यांना आहे. त्याच्यामुळे गृहमंत्री जर खरोखर मध्यस्थी करत असतो आणि त्यातून काही सकारात्मक निर्णय होणार असेल तर त्याच्यावरती टीका करण्याचं काही कारण नाही. आमचं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की गेल्या 70 वर्षापासून त्या भागातील मराठी बांधवांवरती अन्याय होतो आहे. नुसता अन्याय नाही, त्यांना चिरडलं जात आहे, भरडलं जात आहे, त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या. प्रश्न इतकाच आहे, फक्त गृहमंत्र्यांनी गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत हे आपल्याला माहित आहे, त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात. सगळे जावई आहेत हे आपल्याला माहित आहे, त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात. सगळ्यात मोठा संघर्ष हा कोल्हापुरात होतो कारण बॉर्डर सीमा आहेत, त्याच्यामुळे या प्रश्नासंदर्भात त्यांना जास्त माहिती. पण हे प्रकरण न्यायालयात आहे असं वारंवार म्हटलं जातं. न्यायालयामध्ये अनेक प्रकरण आहेत, म्हणून त्या केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का? संसदेने बोलायचं नाही का? न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं सलग सुनावणी लावून, कारण तो राजकीय प्रश्न बनला. पण 20 ते 25 लाख मराठी बांधवांचा प्रश्न न्यायालय तारखावर तारखा देते आहे. जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो न्यायालयामध्ये, न्यायालयामध्ये इतर काही प्रश्न जे असतात सरकारच्या इंटरेस्टचे ते सुटू शकतात. पण सीमा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारचा घटनाबाह्य सरकारचा विषय असेल त्याच्यावर तारखा पडतात, म्हणून लोकांच्या मनात काही शंका आहेत. पण आज जर दोन मुख्यमंत्र्यांना घेऊन आमचे गृहमंत्री बसणार असतील तर आणि त्यातून काही चांगलं निघणार असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. तर यानंतर नागपुरात देखील अधिवेशन आहे, काय वाटतं ठराव होईल यावेळी? नक्कीच होईल, नक्कीच होईल. सीमा प्रश्नावरती जर ठराव झाला नाही तर कोणत्या प्रश्नावरती? फक्त हा सीमा भागाचा विषय नाही तर बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये दावा सांगायला लागलेला आहे आणि राज्य सरकार त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही. या संदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये सरकारला जा विचारला जाईल, प्रश्न विचारला जाईल. तर राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, ठीक आहे, हा एक प्रशासकीय भाग असतो. सरकार बदलले की अशा बदल्या होत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावरती फार बोलण्याची गरज नाही. आमचं सरकार आलं होतं तेव्हा आम्ही बदलल्या, हा एक प्रशासकीय भाग असतो. सरकार बदलले की अशा बदल्या होत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावरती फार बोलण्याची गरज नाही.
आमचं सरकार आलं होतं तेव्हा आम्ही बदल्या केल्या काही जणांनी. नवीन सरकार आलं, त्यांच्या विचारांचे, त्यांच्या सोयीचे अधिकारी त्यांना हवे असतील तर त्यांना तो पूर्ण अधिकार आहे, त्यांना काही करावं. तर दादरमधील प्रबोधनकर ठाकरे चौक आहे ते तोडण्यात आलेलं आहे, मला त्याच्याविषयी माहीत नाही. म्हणजे का तोडलाय, कशासाठी तोडलाय? प्रबोधनकर ठाकरेंचा चौक तोडून कोणाला काय मिळणार आहे मला पाहावं लागेल, माझ्याकडे माहिती नाही. सर तवांगच्या सीमावादावरती प्रश्न उपस्थित होत आहे, तर त्यातल्या प्रश्न उपस्थित काय? आता प्रश्न उपस्थित नाहीये. चीनचे लोक तवांगमध्ये घुसलेले आहेत, त्यांना आपण परत पाठवलं ठीक आहे खणा माऱ्या करून, पण वारंवार चीन कधी लडाखमधून, कधी तवांगमधून, म्हणजे अरुणाचल प्रदेशमधून, अजून कुठल्या राज्यातून घुसण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि आमचं सरकार नेहमीप्रमाणे त्याचं खापर पंडित नेहरूंवर फोडत आहे, हे कितपत योग्य आहे. सीमाचं रक्षण हे त्या त्या वेळेला त्याचे जे सरकार असतं त्यांचं कार्य आहे. आज तुमचं सरकार 8 वर्षापासून आणि गेल्या 70 वर्षात जेवढी घुसखोरी झाली नाही चीनची तेवढी आता होते आहे, ही काय चांगली गोष्ट नाही. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, प्रत्येक देशवासियाचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे उगाच एखाद्या पक्षावर आणि आधीच्या सरकारवरती खापर फोडण्यापेक्षा आपण आता काय करू शकतो हे पाहावं लागेल. तर चिन्हाचा निकाल आता 9व्या वर्षात होणार आहे, नक्की होईल. तुम्हाला चांगलं चिन्ह दिसेल आमच्या बाजूने लागलेलं. Thank you.